कोरोना से संघर्ष करने के लिए सरकारी यंत्रणा पूरी तरह से तैयार है। अस्पताल हो, ग्रामीण के पीएससी सेंटर हो, सभी जगह डॉक्टर्स, नर्स सहित अस्पताल से जुड़ी तमाम वस्तुएं पूरी तरह से तैयार रखी गई है, जिस कारण कोरोना से लड़ने के लिए आरोग्य यंत्रणा में कुछ भी कमी नहीं है। लेकिन कोरोना की दहशत इस तरह है कि मानसिक रूप से लोगों को चुस्त रहना भी जरूरी है। इसीलिए नागपुर के साइकेट्रिक एसोसिएशन के तत्वावधान में सार्वजनिक आरोग्य विभाग के संयुक्त तत्वावधान से लोगों को मानसिक रूप से भी चुस्त रखने का प्रयास आरोग्य विभाग की ओर से किया जा रहा है। सद्या आपण सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण जगात सुरू आहे। कोरोनाचे तयारी करत असताना आमचे माननीय आरोग्यमंत्री टोपे साहेब आणि आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं पूर्ण आरोग्य विभाग कार्य करत आहे। माझ्या मंडळातील साही जिल्ह्यामध्ये सगळ्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला आयसोलेशन वार्ड क्वारंटीनची सोय केलेली आहे। सगळ्या साही जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आहेत जे व्हेंटिलेटरला हाताळू शकतात, सिस्टर मंडळी आहे तेही त्याच्यामध्ये तरबेज आहेत। माझ्या साही जिल्ह्यामध्ये औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। PPE आहे, N95 मास्क आहेत, ट्रिपल लेयर मास्क आहेत आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध आणि इतर औषध साठा या रोगासाठी लागणारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। माझे सगळे PSC, सगळे RH, साही जिल्ह्यातील सगळे SDS, सगळे सरकारी दवाखाने आणि तिथे माझी आरोग्य कर्मचाऱ्यांची मंडळी तयार आहेत, सेवा देऊन राहिलेली आहे। कोणताच आमचा दवाखाना बंद नाही। हे काम करत असताना लोकांमध्ये या रोगाविषयी गैरसमज पण दिसण्यात आलेला आहे आणि यामध्ये असे आढळून आलेले आहे की काही मंडळी तणावाखाली असतात, स्ट्रेसमध्ये असतात। याविषयी जेव्हा आम्ही चर्चा केली आणि मानसरोग तज्ज्ञ लोकांशीसुद्धा चर्चा केली तर नागपूर सायकॅट्रिक असोसिएशन यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागपूर सायकॅट्रिक असोसिएशन या दोघांनी मिळून याच्यामध्ये पुढे जाण्याचा विचार केला। असे करत असताना आम्हाला याच्यामध्ये नागपूरचे सायकॅट्रिक किंवा मानसरोग तज्ज्ञ जी मंडळी आहे जवळपास 33 लोकांनी सहकार्य देण्याचं कबूल केलं। हे सहकार्य ते विनामूल्य देतील। याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की सकाळी 9 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत वेगवेगळ्या टाईम स्लॉटमध्ये कोणते कोणते डॉक्टर उपलब्ध राहतील हे जे 33 डॉक्टर आहे याच्यामध्ये डिव्हाइड केलेले आहे, त्यांचे फोन नंबर दिलेले आहे। माझी सगळ्यांना विनंती ही आहे की त्यांनी त्या वेळेमध्ये कोणते डॉक्टर उपलब्ध आहे त्यांच्या नंबरवर फोन करावा, त्यांच्या मनातील ज्या शंका कुशंका किंवा त्यांना जे त्रास असेल त्याविषयी त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा आणि ही सगळी मंडळी विनामूल्य एकही पैसा घेत न घेता त्यांना मदत करतील, त्यांना सहकार्य करतील, जेणेकरून त्यांच्यामध्ये असलेला तणाव दूर करण्यामध्ये मदत होईल।